श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवन दर्शन संकलन गो सी गोखले वयानुसार 26वे वर्ष। चल तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस। पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवसांनी श्री परत आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा बोलू लागले। आईंनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, गणू तुला काय वाटेल ते कर, पण तू जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा, तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस। सरस्वतीने हे ऐकले। खरं म्हणजे सरस्वतीला देखील श्रींच्या संगतीची खरी चटक लागली होती, म्हणून ते जायला निघतील तेव्हा आपण त्यांच्याबरोबर जायचे असा तिने मनाशी निश्चय केला। श्री अनेक प्रसंगी तुकामाईच्या गोष्टी सांगत, ते ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला एहेळे गावला आपणही श्रींबरोबर जावे असे तिला मनापासून वाटे। श्रींचे ज्यावेळी तिकडे जायचे ठरले तेव्हा श्रींनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ती घरी राहायला बिलकुल तयार होईना। प्रवासाच्या कष्टांचे आणि वाटेमध्ये येणाऱ्या संकटांचे श्रींनी पुष्कळ वर्णन करून सांगितले, पण तिचा निश्चय ढळेना। शेवटी एके दिवशी मध्यरात्री उठून श्री एकदम जाण्यास निघाले। त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच निघाली। श्री तिच्यावर रागवले, पण ती गप्पच राहिली। श्री पळू लागले, तीही त्यांच्या मागोमाग पळू लागली। शेवटी श्रींनी आपल्या पायांनी मागच्या मागे तिला दगड फेकून मारण्यास सुरुवात केली। अर्थात ते दगड श्री अशा खुबीने मारत की ते तिच्या अगदी जवळून जावेत, पण तिला लागू मात्र नाहीत। तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्या मागे पळतच राहिली। श्री काही वेळाने थांबले व प्रसन्न होऊन सरस्वतीला म्हणाले, चल तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस। नंतर सावकाशपणे मजल दर मजल करत श्री एहेळे गावला पोहोचले। सुदैवाने त्यावेळी श्री तुकामाई घरीच होते। त्यांना पाहिल्याबरोबर श्रींनी साष्टांग नमस्कार घातला। लगेच सरस्वतींनी नमस्कार केला। त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली। त्यांनी त्या दोघांना 8 दिवस ठेवून घेतले आणि कधी कोणाचे केले नव्हते असे श्रींचे, विशेषतः सुनबाईंचे कौतुक केले। तेथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली। त्यावेळी तुकामाईने तिला सहज विचारले, माय तुला काय पाहिजे? ती म्हणाली, यांच्यासारखा मुलगा मला फावा एवढीच माझी इच्छा आहे। हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले। श्री तुकामाई तथास्तु असे बोलले आणि खणा नारळांनी तिची ओटी भरली व दोघांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला। श्रीराम जय राम जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा।